नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या दुबईच्या डे 2 मध्ये. आणि सध्या मी आलोय स्काय व्ह्यूला. सुरुवात करूया आजच्या नवीन नवीन ब्लॉगला. काचेची घसरगुंडी देखणी आहे बॉस, आ जाओ. जस्ट आहे मी सध्या लिफ्टच्या आतमध्ये आणि व्ह्यू पूर्ण दुबईचा आपल्याला बघायला भेटतोय. मध्ये सगळे एकदम स्काय व्ह्यू, स्काय स्लाइड आणि स्काय एज वॉक. तर या तीन गोष्टी आहेत आणि तुम्ही दुबईचा हा व्हिडिओ 100% बघितला असेल, ज्यामध्ये एक पूर्ण काच असतो त्यावर तुम्ही स्लाइड करताय, खाली तुम्हाला सगळी दुबई दिसत असते. तेच करण्यासाठी आपण आज आलोय. तर सध्या स्काय स्लाइड चे आम्ही वेट करायला लागलोय हा सिटिंग एरिया इथं, कारण की तिथं खूप गर्दी लागले. आणि हा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतोय, हा पूर्ण व्ह्यू. आणि ते आहे बुर्ज खलिफा. हाय, जस्ट आता स्लाइड करून आम्ही सगळे बाहेर पडले. काकी कसं वाटलं तुम्हाला? अरे मला एकच पॉइंट आहे, मस्त वाटलं. आय एम एन्जॉय. जसं दुबई फ्रेमला काल आपण चाललो, जसं आपण स्काय वॉक केली तसं इथं स्काय वॉक आहे, सेम लाइक दॅट. काकी घाबरते का? चला 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 सारखं सारखं चाललं काय नाही वाटत. तुम्हाला कसं वाटायला लागलं स्काय वॉकला? भीती वाटायला लागली, माझ्या पाय कापायला लागले. स्काय स्लाइड तर आपण केले, हा दुबईचा हा बुर्ज खलिफाचा व्ह्यू आपण घेतलाय. तर इथं जी स्काय वॉक आहे, मी काल पण स्काय वॉक केले दुबई फ्रेमला, पण त्याच्यापेक्षा जबरदस्त इथली स्काय वॉक मला वाटली. कारण की बघा, सगळ्या गाड्या आहेत तिकडे, सगळ्या गाड्या चालू सध्या. तर बरोबर एका मोठ्या रोडच्या वर हिने स्काय वॉक केलंय. जग कुठल्या कुठे गेले ती काके घाबरलेल्या, तरी तरी स्काय वॉक तरी भीत केली. मी पण रिलॅक्स आलो काय, आणि हिप आलो. आणि ह्या स्टेज आल्या तर मला हित का नाही, मी स्वतः घाबरलेलो. तर पूर्ण स्काय वॉक करत करत आता इथं आपण आलोय मस्तपैकी. आणि इथं पूर्ण लाइक सेम मी काय सांगू शकतो, काल सेंट्रल दुबई आपल्या पुढं पण आहे आणि आपलं ओल्ड दुबई पण त्या साईडला आपल्याला पूर्ण बघायला भेटतंय. तर जबरदस्त एक्सपिरियन्स काय. आणि मग एव्हरी डे दुबईमध्ये ना काय ना काय ते खतरनाक होणार आहे. दुबईचे रस्ते वगैरे आणि ही जे मध्ये तुम्ही बघते तेव्हा ट्रेन यायला लागले तिकडे. तर कार्स, ट्रेन आणि सगळ्या गोष्टीवर आपण स्काय वॉक केलं. लिटरली या गोष्टीला आपण म्हणू शकतो की खरंच ही स्काय वॉक आहे. वाटतं एक तास पण आम्ही फोटो काढायला लागलोय, पण कोण काढणार नाही हो. तुम्हाला जर असा व्ह्यू भेटायला लागला, इकडं बुर्ज खलिफा, हे सगळं सेंट्रल दुबई, इकडं गाड्या, इकडं सगळं ओल्ड दुबई, तुम्हाला एवढा मोठा जर व्ह्यू भेटला तर कोण तासभर फोटो काढायचा घालणार नाही. आपल्या सारखासारखी येणार आहे का इकडं? तुम्ही आला स्काय वॉक करून, तुम्हाला इकडं सिटिंग एरिया आहे इकडनं तुम्ही सगळं फिरायचं. असं तुम्हाला जी पण सगळी गर्दी दिसणार ती माझ्या इकडच्या साईडला दिसणार, बुर्ज खलिफा साईडला. इकडं नाही कोण फोटो बिटो काढा, सगळ्याला बुर्ज खलिफाचा फोटो काढायचा. पण ती गोष्ट पण तशी आहे ना, ती बिल्डिंग पण तशी आहे, जगातली सगळ्यात मोठी बिल्डिंग, 14 वर्ल्ड रेकॉर्ड. आणि काय पाहिजे? तर आता केले तर आपण आता निघतो इथून. आता इथून आपण चाललोय दुबई मॉलला. दुबई मॉल आता सध्या कोणत्या फ्लोअरला होतो आपण? 53 फ्लोअरला होतो आणि जस्ट निघालोय. अँड ती जी टोयोटा बिल्डिंग आहे तुम्ही बघताय, ती टोयोटा बिल्डिंग या एरियामध्ये एक लोथी बिल्डिंग होती आजपासून जवळपास 30 ते 35 वर्षा पहिलं.
आणि त्या बिल्डिंग ना अखंड दुबई पूर्ण बुर्ज खलिफा बनताना बघितलंय. तर ओल्डेस्ट दादाजी आहे दुबईचा, ते दादाजी ऑफ दुबई. आता जस्ट एक्झिट करतोय आपण स्काय वॉक मधून आणि आपण चाललोय कुठे? दुबई मॉल. दुबई मॉलला तुम्हाला सांगू एवढं मोठा आहे दुबई मॉल की तुम्हाला अखंड एक दिवस की तुम्हाला दोन दिवस पुरवतात पूर्ण मॉल फिरायला. चालून 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 पाय घायला येतात. तर तुम्हाला शो करतो, चल आपण निघूया. तर आपण आहे सेंट्रल दुबईमध्ये. तर आपण जस्ट स्कायबॉक्सच्या बिल्डिंगला एक्झिट केले आणि दुबई मॉल हे सगळं कनेक्टेडच आहे आणि एकदम चिल्ड थंडगार. तर इथं आहे दुबई मॉल आणि हे आहे बुर्ज खलिफा. तर बरोबर बुर्ज खलिफाच्या आजूबाजूला सगळ्या मेन लोकेशन, कारण की सेंट्रल दुबईमध्ये ते येत आहे. तर मी एकच गोष्ट तुम्हाला सांगेन, दुबई मॉल खूप मोठा आहे, तुम्हाला 100% माहीत असेल. दुबई मॉल आहे 277 एकरमध्ये, जवळपास 1200 पेक्षा जास्त मोठी दुकानं आहेत, म्हणजे ब्रँडची दुकानं आहेत आणि खूप फॅक्ट्स आहेत त्याच्याबद्दल. जगातलं सगळ्यात मोठं शॉपिंगसाठी आणि एंटरटेनमेंटसाठीचं लोकेशन जर आहे तर ते दुबई मॉल आहे. खूप एक्साइटेड आहे. बिल्डिंग बघ ना किती खूप मोठे आहे. भरपूर हो. यस, दाखव दुबई मॉल कुठे आहे. दुबई मॉलमध्ये एंट्री केलं, एंट्री केल्या केल्या खूप सारे स्टोर्स आहेत खायचे, आईस्क्रीम्सचे, मोबाईलचे, परफ्यूमचे, दुबईच्या ज्या ऑथेंटिक गोष्टी आहेत ते सेल करण्याचे स्टोर्स आहेत खायचे. आम्हाला लागले जाम भूक, हे आपलं पिक एक आपण ट्राय करणार आहे, जे आहे की 25 दिरहमला, 500-550 रुपयाला आहे. ते आपण ट्राय करून बघूया कधी खेळलेलं. 500 रुपयाच्या आसपास 25 दिरहम. चीज केक खाऊन आम्ही बाहेर पडलोय आणि खूप स्टोर्स आहेत. कॅफे निरो आहे, जी शॉक, ग्रँड स्टोर्स डिजिटल आणि असं हे दोन मजले आहे पूर्ण मॉल आणि पूर्ण असा गोल आहे आणि खूप चालायला लागते भरपूर. आणि तर तुम्हाला कुठे जायचं तुम्ही सर्च पण करू शकता लोकेशन. आता आम्ही सर्च करतोय फूड. तुम्हाला आता कुठं जायचं तुम्ही इथं सर्च करू शकता, इथं टाईप करायचं स्क्रीनला, तुम्हाला कळतं की तुम्ही कुठं आहे आणि तुम्हाला कसं जायला पाहिजे. तर आम्ही सर्च केले, आम्ही सध्या इथे आहे आणि हे दुबई एक्वेरियम आहे आणि आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, भरपूर आहे स्ट्रीट जाऊन राईटला लेफ्टला जिथं पण नजर जाते ते सगळं फूड कोर्टच आहे. आम्ही आलो एक सध्या ग्राउंड फ्लोरला. ग्राउंड फ्लोरला KFC आहेत आणि इतर खायच्या गोष्टी पण आहेत. तुम्ही कधीही आला तर तुम्ही खालच्या ग्राउंड फ्लोरला या. इथल्या KFC मध्ये जेव्हा तुम्ही बाहेर येताय तुम्हाला हा व्ह्यू बघायला भेटतोय. तर वरच्या फूड कोर्टला नॉर्मली लोकांमध्ये बसून खाण्यापेक्षा तुम्ही खाली ग्राउंड फ्लोअरला या. आणि आता थोड्याच वेळामध्ये, आता सध्याचं टायमिंग आहे 6:30, तर बरोबर 7:00 या सगळ्या पूलमध्ये जे तुम्ही बघताय त्या सगळ्यामध्ये वॉटरच्या फाउंटेनचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील बरोबर बुर्ज खलिफाच्या पुढे. तर त्याच ठिकाणी आता तो फाउंटेनचा शो स्टार्ट होणार आहे. वॉटर शो स्टार्ट झालाय. जबरदस्त वॉटर शो होता, फाउंटनचा शो एक नंबर होता. आणि आता लाईट्स वगैरे लावल्यात, खूप छान नजारा आहे तुम्ही बघू शकताय. तर ही माझ्या आयुष्यातली एक अनफॉर्गेटेबल अविस्मरणीय क्षण.
मुमेंट रात्र काही म्हणू शकता. पण खूप मजा आली, खूप छान वाटलं. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जुने ब्लॉग्स पण बघत राहा. नवीन कोण असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच जबरदस्त व्हिडिओ मी माझ्या चॅनलला टाकत असतो. आणि त्याच्या बाजूला एक घंटेचं चिन्ह आहे, त्याला नक्की तुम्ही प्रेस करा. म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर येईल. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जुने ब्लॉग्स देखील बघत राहा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.